नमस्कार मित्रांनो आजपासून आपण माझ्या चॅनलवरती एक नवीन सदर सुरू करणार आहोत ते आहे लोकसत्तामधील संपादकीय जे लेख आहे त्यांचं विश्लेषण आजपासून आपण या चॅनलवरती पाहणार आहात त्यातला आज संपादकीय आहे रोके आणि धोके आपल्याला माहीत आहे की दोन हजार चौदा साली जेव्हा भाजप सत्तेत आलं त्याचं मुख्य कारण होतं की त्या अगोदरच्या काँग्रेस सरकारच्या काळात जे काही भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने बी जे पीच्या हातात सरकार दिलं पण सध्या सध्या रोखे आणि धोके जे धोरण सरकारनं सध्या अवलंबलेलं आहे त्यावर एक प्रकाश झोड टाकणारा लेख लोकसत्ताच्या संपादकीमध्ये आज आलेला आहे या लेखामध्ये आलेले सर्व विचार हे माझे वैयक्तिक विचार नसून ते लेखकाचे स्वतःचे विचार आहेत एका बाजूला कंपन्यांना देणग्या देण्याचे आणि त्या गुप्त राखण्याचे मुक्तद्वार दुसरीकडे रोख्यातील निवड निवडक गोपनीयता तसेच विरोधी पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांची माहिती घेण्याची सुविधा यातून पंतप्रधान मोदी यांना अभिप्रेत असलेली पारदर्शकता आणि भ्रष्टाचार शून्यता कशी साध्य होणार असा प्रश्न विचारणारा असा हा लेख आहे तर प्रथमतः आपण हा संपादकीय लेख संपूर्णरित्या वाचून घ्यायचा आहे नरेंद्र मोदी सरकारचे आतापर्यंत सर्वात मोठे यश कोणते असेल तर ते म्हणजे एकही भ्रष्टाचार प्रकरण प्रकरण चव्हाट्यावर न येणे यंदाच्या मे महिन्यात सरकारला चार वर्ष होतील या काळात केंद्र सरकारातील एकाही मंत्र्याविरोधात कोणताही वाद न होणे निश्चितच कौतुकास्व ठरते या आधीच्या मनमोहन सिंग सरकारबाबत जनतेत तीव्र नाराजी होती त्यामागील महत्वाचे कारण होते भ्रष्टाचार त्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढत गेल्याने त्या प्रमाणात महागाई वाढत गेली तशात अण्णा हजारे बाबा रामदेव अशा ज्येष्ठ अर्थविचारवंतांनी त्या महागाईचा संबंध सरकारातील विविध भ्रष्टाचार प्रकरणांशी जोडला साहजिकच जनतेच्या मनातील नाराजीचे रूपांतर सरकारविरोधातील संता संपात होत गेले परिणामी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मतदारांनी या पक्षाची पार धुलाई केली तेव्हा जनतेच्या मनात शोभ निर्माण होणे रोख रोखायचे असेल तर सरकारवर भ्रष्टार भ्रष्टाचारादी आरोप होणे टाळले पाहिजे असा सुयोग्य धडा त्यावेळेच्या विरोधी पक्षाने म्हणजे भाजपने घेतला परिणामी सत्ता आल्यानंतर आस्थागायत या पक्षाच्या एकाही मध्यवर्ती नेत्याचे कसलेही भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर आलेले नाही त्यातून जशी सरकारची कार्यपद्धती दिसते तशीच माहिती प्रवाहावर असलेले नियंत्रण देखील त्यातून उठून दिसते हे दोन्ही गुण एकाच वेळेस असणे दुर्मिळ ते या सरकारच्या ठाई आहेत म्हणूनच सर्वसामान्य जनतेच्या सरकारच्या विरोधात जमू लागलेल्या असमाधानाचे रूपांतर अद्याप संताप संपात झालेले नाही त्यात सर्व भ्रष्टाचाराची मूळ असलेल्या निवडणुकीत भ्रष्टाचाराला हात घातल्याने या सरकारविषयीची सकारात्मकता अधिकच दृढावली यासाठी सरकारने निवडणूक रोख्यांच्या रोख्यांचा विचार केल्या अर्थसंकल्पात व्यक्त केला ती संपूर्ण योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या आठवड्यात संसदेत जाहीर केली ती पाहता भ्रष्टाचार टाळण्यासाठी जागरूक असलेल्या सरकारने असे का करावे असा प्रश्न पडतो जानेवारी आता आपल्याला ह्या जे रोख्याचं सरकारनं सध्या धोरण अवलंबलेलं आहे त्यातले जे ठराविक मुद्दे आहेत ते पाहिजे आहेत ते काय सांगितलेले आहेत पहा पाच मुद्दे आहेत पहिला मुद्दा आहे जानेवारी एप्रिल जुलै आणि ऑक्टोबर या चार महिन्यात दहा दिवसांसाठी फक्त स्टेट बँकेच्या शाखेतूनच रोखे खरेदी खुली असेल दुसरा मुद्दा आहे एक हजारापासून ते एक कोटी रुपयापर्यंतचे हे रोखे असतील आणि ते कोणीही खरेदी करू शकेल एकदा खरेदी केले की पंधरा दिवसात ते राजकीय पक्षांना देणगी म्हणून देता येतील त्यानंतर तिसरा मुद्दा मात्र गट गत, गतनिवडणुकीत किमान एक टक्का वा अधिक मते मिळवणारे राजकीय पक्षच या रोखेयुक्त मदतीसाठी पात्र ठरतील याचाच अर्थ निवडणुकीत नव्या अनअनुभवी राजकीय पक्षांना याचा लाभ मिळणार नाही राज राजकीय पक्ष आपल्या निवडणूक आयोगात सादर केलेल्या बँक खात्यातच हे रोखे भरू शकतील रोके खरेदी करताना खरेदीदारास आपला संपूर्ण तपशील म्हणजे केवायसी बँकेत सी सादर करावा लागेल म्हणजे हे रोके कोणी खरेदी केले ते स्टेट बँकेत कळू शकेल या पाच मुद्द्यांच्या परिणामकारकतेची चर्चा करण्याआधी या संदर्भात गेल्या अधिवेशनात घडलेल्या एका महत्वाच्या घटनेचा संदर्भ द्यावा लागेल आपल्याकडे उद्योगांना त्यांच्या गेल्या तीन वर्षाच्या निवड नफ्याच्या सात पॉइंट पाच टक्के इतकी रक्कम राजकीय पक्षांना देणगी म्हणून देता येते त्यानंतर आर्थिक वर्ष सरताना किती रक्त रकमेची ही देणगी कोणत्या राजकीय पक्षांना दिली याचा तपशील जाहीर करणे संबंधित उद्योगासाठी आवश्यक असते परंतु गेल्या अधिवेशनात मार्च महिन्यात कंपनी कायद्यात सरकारने तब्बल चाळीस सुधारणा सुचवल्या या सर्व सुधारणा वित्त विधेयकाच्या रूपात मांडल्या गेल्या त्यामुळे राज्यसभेच्या मंजुरीची आवश्यकताच राहिली नाही म्हणजेच त्यांची साधबाधक अशी चर्चा झाली नाही तर या सुधारणांद्वारे सरकारने दोन बदल केले एक म्हणजे सात पॉईंट पाच टक्क्यांची देणगी मर्यादा सरकारने काढून टाकली तसेच देणगी कोणत्या राजकीय पक्षास दिली हे जाहीर करणे देखील यापुढे कंपन्यांसाठी आवश्यक राहणार नाही याचाच अर्थ असा की कोणतीही कंपनी मनाला येईल तितक्या रकमेची देणगी हव्या त्या राजकीय पक्षास देऊ शकेल आणि तरीही कोणाला कोणाला देणगी दिली ही महत्वाची बाब ती गुलदस्त्यातच ठेवू शकेल तेव्हा सरकारचा पारदर्शकतेचा दावा या पार्श्वभूमीवर तपासून पाहता येईल पहिला मुद्दा रोखे खरेदीचा ती करताना खरेदीदारास आपला पॅन नंबर आदी तपशील द्यावा लागणार आहे परंतु हे रोखे आपण कोणत्या राजकीय पक्षास दिले हे सांगण्याचे बंधन त्याच्यावर नाही म्हणजेच त्या राजकीय पक्षास या रोख्यातून देणगी मिळेल त्यांना अधिकत तरी ती देणगी कोणाकडून मिळाली हे कळू शकणार नाही हे राजकीय पक्ष फक्त आपणास इतक्या रकमेची देणगी मिळाली इतकेच काय ते जाहीर करणार निवडणुकीत राजकीय पक्षांना देणगी देणारे हे काही धर्मार्थ कृत्य करीत नसतात त्या बदल्यात काही ना काही मिळणार याची त्यांना खात्री असते त्यासाठी देणे आणि घेणे यातील संबंध तोडणे वा तो पूर्ण पारदर्शक करणे हाच मार्ग आहे असे असताना रोख्यांमधील गुप्तता कशासाठी ज्याने कोणी कोणाला देणगी दिली ते लपविण्याची सोय का आणि दुसरे दुसरे असे की रोखे खरेदीदाराचे केवायसी तपशील बँकेकडे असणार ही बँक कोणती तर सरकारी मालकीची स्टेट बँक म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या उद्योगाने सरकारविरोधी पक्षात समजा एक कोटी रुपयांची देणगी दिली तर बँकांमार्फत ही माहिती अर्थ मंत्रालय आणि पुढे सक्त वसुली संचालनालय केंद्रीय गुन्हा अन्वेषण यंत्रणात वगैरे जाणार हे उघड आहे आणि या सोयीच्या आणि या सोयीचा अर्थही तितकाच उघड आहे तेव्हा यातून कोणती पारदर्शकता साधली जाणार ती साधायची प्रामाणिक इच्छा असेल तर हा संपूर्ण रोखे व्यवहारच पूर्ण पारदर्शी व्हायला हवा त्याचबरोबर कंपन्यांवरही कोणी कोणाला किती देणगी दिली हे जाहीर करायची सक्ती पुन्हा करायला हवी या कंपन्यांचा पैसा हा काही प्रवर्तकाच्या एक एकट्याचा नसतो त्यावर सामान्य गुंतवणूक धारकांचाही तितकाच हक्क आहे पण आपल्या कंपनीने कशात गुंतवणूक केली हे जाणून घेण्याचा हक्कच सरकारने या सुधारणांद्वारे काढून घेतला आहे हे सर्वता अन्यायकारकच